नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तोंडलीची सुकी भाजी करणार आहोत, खुसखुशीत आणि चटपटीत. तर याच्यासाठी आपण तोंडली पातळ तुकड्यामध्ये गोल गोल चिरून घेतलेली आहे. इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्याच्यामध्ये मोहरी अर्धा चमचा जिरे घालून ते तडतडू दिले. नंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा हिंग घातलेला आहे. नंतर ही चिरून ठेवलेली तोंडली जी आहेत ती या फोडणीमध्ये आपण घालतो आहे आणि व्यवस्थित मिसळतो. नंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालते आहे. हळद तेलात घातली तर ती करपू शकते म्हणून नंतर घालते आहे. नंतर हे तोंडली आपण व्यवस्थित फोडणीबरोबर मिसळून घेतो आहे. नंतर इथे थोडी कढीपत्त्याची पानं घालते आहे आणि परत आपण मिसळून घेतो आहे. ह्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर ह्याच्यासाठी आपण ही भाजी कोरडी करणार असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहे. अधूनमधून झाकण काढून हात हलवत आपण ही भाजी परतून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता थोडेसे ब्राऊन कलर आलेला आहे. ही खूप छान खमंग लागते अशी केलेली भाजी, कुरकुरीत पण होते. तर ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि तिखटही चवीप्रमाणे घातलेलं आहे. नंतर धणे जिऱ्याची पावडर 1/2 चमचा घातलेली आहे आणि इथे थोडासा आमचूर पावडर घातली आहे आंबटपणासाठी. गूळ घातला आहे हा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी. तुम्ही हवं तर गरम मसालासुद्धा घालू शकता आवडत असेल तर. मी ह्याच्यात काही आज घातलेलं नाही आहे. नंतर हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून ते 1-2 मिनटं हलवत आपण हे शिजवून घ्यायचे. ह्याच्यानंतर मी इथे ओला नारळ घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घातलेली आहे. परत आपण मिसळून आता आपली भाजी तयार आहे. तर ही आपण भात, पोळी, भाकरी, पराठा ह्याच्याबरोबर खाऊ शकतो. तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला.